हाय फ्रेंड्स, एमपीएससी रॉयल ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जे आपण आधी टॉपिक घेतले होते, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्वे. तर ह्या तीन टॉपिकवरती 2017 पासून 2019 पर्यंत आयोगाने कोणते क्वेश्चन्स विचारले होते कंबाईनला, ते आपण बघणार आहोत. चला तर मग आपण बघूया आपल्या कोणत्या टॉपिकवरती 2017 ला क्वेश्चन्स विचारले होते. 2017 ला मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य ह्या टॉपिकवरती एकही क्वेश्चन नव्हता, तर मार्गदर्शक तत्त्व ह्या टॉपिकवरती 2 क्वेश्चन्स होते. ते 2 क्वेश्चन्स कोणते ते मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही उत्तर मला देऊ शकता. पहिला क्वेश्चन्स आहे 2017 चा, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. 4 ऑप्शन्स आहेत. पहिला आहे राज्यघटनेची उद्देशिका, दुसरा आहे राज्याची मार्गदर्शक तत्त्व, तिसरा आहे मूलभूत कर्तव्य आणि चौथा आहे 9वी सूची. तर ह्याचा आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 2, राज्याची मार्गदर्शक तत्त्व. आपण पाहिलं होतं आपल्या स्टोरीमध्ये शांतता राखली पाहिजे, न्यायालयाच्या आवारात शांतता राखली पाहिजे, म्हणून कलम 51 मध्ये दिलेला आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांना प्रोत्साहन देणे. आलं लक्षात? त्यानंतर आपण आपला दुसरा प्रश्न बघणार आहोत. राज्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, योग्य कोणती आहेत ते विचारलं आहे. पहिला आहे, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्व यात आहेत. आणि दुसरा आहे, या भागात समाविष्ट असलेली तत्व ही न्यायप्रविष्ट नाही आहेत. ऑप्शन बघा, कोणते विधान बरोबर आहे विचारलं आहे. पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे फक्त ब, तिसरा आहे अ आणि ब दोन्हीही, चौथा आहे अ आणि ब दोन्हीही नाही. याचं उत्तर काय असेल मग? ऑप्शन नंबर 3, अ आणि ब दोन्हीही. का? तर देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे मार्गदर्शक तत्वाचे ध्येय आहे. अंतिम ध्येय काय आहे? सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे. आणि मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही आहेत, आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप हे सकारात्मक आहे. मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप सकारात्मक आहे आणि मार्गदर्शक तत्व सामूहिक विकासासाठी आवश्यक असतात, सामूहिक विकासासाठी आवश्यक आहेत. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याची आवश्यकता असते आणि मार्गदर्शक तत्व हे गतिशील असल्याने त्यांच्यामध्ये बदल अथवा सुधारणा करणेही शक्य होते. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता आपण बघणार आहोत 2019 ला मूलभूत कर्तव्य या टॉपिकवरती क्वेश्चन्स आला होता तो. 2019 ला मार्गदर्शक तत्वांवरती एकही क्वेश्चन नव्हता, तर मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यावरती होता. तर 2019 चा मूलभूत कर्तव्यावरचा पहिला प्रश्न आहे, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे. कोणत्या लोकशाही राष्ट्रामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? ऑप्शन आहे अमेरिका, दुसरा आहे जपान, तिसरा आहे कॅनडा आणि चौथा आहे फ्रान्स. काय असेल याचं उत्तर? ऑप्शन नंबर 2, जपान. तर आता आपण बघूया कोणत्या कोणत्या देशामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे. भारत आहे पहिला, दुसरा आहे जपान, तिसरा आहे रशिया, चौथा आहे चीन, 5वा आहे कुवेत आणि 6वा आहे ट्युनिजिया. आता आपण बघूया 2019 ला मूलभूत हक्क या टॉपिकवरती कोणता क्वेश्चन विचारला होता. तर पहिला आहे, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी विधाने, कोणती विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही आहेत. पहिलं ऑप्शन आहे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, दुसरा आहे व्यक्तीची प्रतिष्ठा, तिसरा आहे अल्पसंख्याकांचे शासन आणि चौथा आहे कायद्यासमोर समानता. याचे ऑप्शन आहेत फक्त अ, दुसरा आहे बी आणि सी, तिसरा आहे फक्त सी आणि चौथा आहे अ आणि ड. तर याचं आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3, फक्त सी. का? तर लोकशाही व्यवस्थेमध्ये मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका होतात, व्यक्तीची प्रतिष्ठा राखली जाते आणि कायद्यासमोर सगळे व्यक्ती हे समान असतात,
मात्र फक्त अल्पसंख्यांकांचे शासन होऊ शकत नाही, त्यामुळे याचा आंसर आहे पर्याय क्रमांक 3। बघूया 2018 ला कोणते प्रश्न विचारले होते। 2018 मध्ये फक्त मूलभूत हक्कावरती एक क्वेश्चन होता, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यावरती एकही क्वेश्चन नव्हता। तर 2018 ला होता खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम 19A(1)(a)(1)(a)नुसार वाजवी बंधन घालू शकतात। पहिला आहे पर्याय न्यायालयाचा अवमान, दुसरा आहे अल्पसंख्यांकांचे संरक्षण, तिसरा आहे परदेशाशी मैत्रित्वाचे संबंध, चौथा आहे भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व, पाचवा आहे सभ्यता आणि नीतिमत्ता। पर्याय आहे अ ब क ई, दुसरा आहे ब क ड, तिसरा आहे अ क ड ई आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड आणि ई। तर कलम 19(1) अ अंतर्गत कोणती कोणती अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्यावरती बंधन घालू शकतो, कोणत्या कोणत्या कारणास्तव, तर देशाचे सार्वभौमत्व व अखंडत्व, देशाचे संरक्षण, परकीय देशाशी मैत्रीचे संबंध, न्यायालयाचा अवमान, सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता व सभ्यता, बदनामीकरण आणि गुन्ह्यासाठी चेतावणी देणे, यासाठी बंधने घालू शकतात। आलं लक्षात सगळ्यांच्या? जर का तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। याचप्रमाणे आपण सगळ्या टॉपिकचे तो टॉपिक आणि त्यावरती कोणते क्वेश्चन्स विचारले होते हे इथून पुढे घेणार आहोत। थँक्यू।